तर राज्यामध्ये महिला सुरक्षा जी आहे ती वाऱ्यावरती आहे आणि सरकार कधी ताळ्यावरती येणार आहे याची आम्ही सगळेजण वाट बघतोय. ज्या दिशा कायद्याबद्दल बोललं गेलं परंतु तो त्याचं इम्प्लिमेंटेशन काय आहे, त्याचं प्रारूप काय असणार आहे याच्याबद्दल सरकार काही बोलत नाही. आज तुम्ही बघितलं की गेल्या 10 दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवरती बलात्कार करून त्यांना मारून फेकण्याचं जे आहे ते सत्र त्या ठिकाणी चालू आहे. काल मुंबईमध्ये चालत्या गाडीमध्ये 3 नराधमांनी अल्पवयीन मुलीवरती त्या ठिकाणी बलात्कार केला. रोह्याची घटना असेल, पुण्याची घटना असेल, जळगावची घटना असेल, या घटना सतत चालू आहेत. परंतु या 10 दिवसात इतक्या लहान मुलींचा बळी गेल्यानंतरसुद्धा राज्याचे सन्माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी त्याची साधी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी ट्विटरवरून व्यक्त होणारी ही मंडळी त्या ठिकाणी बोललेली नाही आहे. त्याच्यामुळे हा विषय इतका महत्त्वाचा आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलासुद्धा या विकृतींना बळी पडत आहेत, त्यांच्यावर बलात्कार होत आहेत, त्यांच्यावर विनयभंग होत आहेत. त्याच्यामुळे सरकारने अजून त्याचीही SOP जाहीर केलेली नाही की काय असावेत सुरक्षेचे, काय त्याच्या त्या ठिकाणी नियम असावेत ते अजूनपर्यंत दिलेले नाहीत. आम्ही वेगवेगळ्या क्वारंटाईन सेंटर्सना जातो आहे, अद्यापही कुठल्याच ठिकाणी सुरक्षेची कुठलीही नियमावली त्या ठिकाणी नाही आहे. आमच्या काही मागण्या आहेत ज्या आम्ही आमच्या विधिमंडळाचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी यांच्याकडून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवल्या होत्या. आमचे नाशिक शहराचे उद्या अध्यक्ष जे आहेत या आयुक्तांकडे देतील आणि या सगळ्यासाठी आम्ही आग्रही आहोत. फक्त आता भाषणांमध्ये महिला सुरक्षा नको तर ती प्रत्यक्ष कृतीमध्ये आणा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे मुख्यमंत्री महोदय आता तुमच्या कृतीतून दाखवा, हे करण्याची आता वेळ आलेली आहे. मला आश्चर्य वाटतं की महिला अत्याचारावरती अगदी घशाला कोरड पडेपर्यंत बोलणारी लोकं आता सत्ताधारी झालेली आहेत, पण त्यांना त्यांच्यासाठी आता हा मुद्दा महिलांच्या सुरक्षेचा हा महत्त्वाचा राहिला नाही का, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला आहे.